नुकतंच लग्न झालंय तर कपलसाठी हे एक छानसं गिफ्ट प्लीज हात लावा. फार काय नाही आहे ह्याच्यात सगळ्यांसाठी एक एक सामोसा आहे, कारण आज काही तुम्हाला पेमेंट नाही आहे. तुम्ही खूप नाचलाय त्याच्यामुळे निदान आमच्याकडून काहीतरी तरी आम्ही द्यायला पाहिजे म्हणून आम्ही हे केलेलं आहे. पण फायनली जी गोष्ट आम्हाला बघायची होती आणि सगळ्या महाराष्ट्राला बघायची होती ती आता घडतीये आणि आम्ही आधी घडवून आणली हवाय उद्यामध्ये की चला तिकडे होणारच आहे पण त्याच्या आधी आपण करूया. पण तुम्हाला भेटायला सेलिब्रिटी पण आलेली आहेत बरं का ह्या लग्नाला हवाय उद्याच्या. जोरदार टाळ्या स्वप्नील जोशी सरांसाठी. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. क्या बात है स्वप्नील सर, लग्नाला तुम्ही आलात मला फार छान वाटलं. गाडी दुरुस्त करता करता ती सोडून तुम्ही आलात. आनंद मेकॅनिकचं काम करता करता. पण ऍक्च्युली मी चारी मामांसाठी पण गिफ्ट आणलं. क्या बात है, काय सर? ऍक्च्युली काय झालं, ते एक दोन दोन जोडी बनियान आहेत, कारण त्याच त्याच बनियानमध्ये ते घालून कंटाळले असतील तर हे बनियान. वा वा, पण ज्या गोष्टीची सर सगळेजण वाट बघत होते, फायनली आदित्य आणि सईचं लग्न कधी होणार, तर तुम्ही आलात. जॉनी लिव्हर साहेब सुद्धा आले, मला फार आनंद वाटला. एवढे सेलिब्रिटी आज आलेले असताना इतकी मस्त आज हे जमणार आहे. पूर्ण एपिसोड पहा Z5 वर. शशी, हो काय करतोय? ओळख लागली तर जाऊन ये ना. डान्स करतो मी, डान्स. आज मी शशी आहे ना, शशी कपूर. हो, दिवसा शशी कपूर आणि सात नंतर देशी कपूर. चुप, तू कोण आहेस का? अरे असं काय करतोस? शर्मिला, मला सगळेच म्हणतात की मी शर्मिला सारखी दिसते. तू शर्मिला सारखी नाही ग, निखिल रत्न पारखी दिसते. लेडी पिंट्या मामा काय बोलतो, काय म्हणजे सेम आहे. तू खोट वाटत का तुम्हाला? सर ने फक्त एकदा साडी घालू द्या, सेम. सर आपण 10 मिनिटं थांबून घेऊ आणि एक ट्राय करून. हो, गप्प बसा. एकदा स्वतः इथं कधी मिशी नाही काढली आपण आयुष्यात, आणि त्यांना तुम्ही मामी बनवा. अरे तसं नाहीये, माझं मिशी काढण्यामागं एक विशिष्ट कारण आहे. काय काय? मी जर मिशी काढली ना तर सगळेजण मला स्वप्नील जोशी, स्वप्नील जोशी. हे वाटतात स्वप्नील जोशी? हो, भिकारी पिक्चर मधले. काय काय ना स्वप्नील जोशी असं दिसत पण. अरे काय ते कम्पॅरिझन, अरे ते रोमॅन्टिक हिरो आहे, ते कुठं आपण कुठे. हे काय काय नेमकं काय केलं काय? लाजली तू? का लाजली? ते मला कॉलेजचे दिवस आठवले ना, आम्ही एकाच कॉलेजला होतो. कॉलेजमध्ये ना सारखे मलाच बघत असायचे. का बाकीच्या पुरुंचे डोळे आले होते? अरे ते मला गुलाबाचं फुल फेकून मारायचे. फुल नाही ग, कुंडी फेकून मारली. तर कुंडी हे खोप पडले अजून, हे बघा. मी काय म्हणतो, आता एवढी फ्रेश कशी काय जखम? अरे आता भेटले ना माग, तर चेहरा दिसला इथला रपकन काहीतरी फेकून मारला. म्हणलं याच्या पुढे तुझा चेहरा माझ्या समोर आणायचा नाही, लक्षात ठेव म्हणून. शशी तुझं सांगू का? माझं काय सांगणार? माझं काय हाय काय? स्किट करायचे पैसे रे, भांडणं करायचे पैसे नाही तुम्हाला. हसवा लोकांना. नको नको एवढा शशी नको. शशी काय आणलेस? पेढे. बघू कशाला आणलेत? अरे रिकामी बॉक्स आहे हा. आईच्या गावात पेढे कुठे आहेत? ते शशी कपूरच्या नादात पडले वाटते. ए बेटू काय झालं? बेटू काय झालं? मला बघितलं नाही डॅडू, काय झालं? हा असा वागतोय? एवढा मोठा धोका? अरे याला मुलगी झाली सांगितलं नाही आपल्याला. अरे मेघना आहे ती. मेघना कसली? ढेकणा आहे, ढेकणा तेवढीच आहे. सारखी बघा ना कशी चिकटलेली आहे ढेकणा सारखी त्याला. अगं पण तिला बोलून काय फायदा आहे का? तो पण बघ ना कसा डेंग्यूचा डास दिसतोय. माझ्या आदित्यला काही बोलू नका. का बेटा?
मेरा पहला प्यार अधूरा रह गया रिफत भी काय परस भी सका रिफत भी हे कुठले पाहिजे मेरा पहला प्यार अधूरा रह गया रिफत भी पहला प्यार आणि आधी दोन तीन झाले ते अरे नाही नाही म्हणजे कसं आहे म्हणजे शाळेत असताना तिला शाहरुख आवडायचा कॉलेजमध्ये गेल्यावर ऋतिक आवडायचा तसं तेव्हा त्यांची लग्न झालं तेव्हा खूप रडली हा बिचारी माझी पोरगी त्या शाहरुख ऋतिकचं सोडा डाडू माझा टायगर श्रॉफ गेला ते बघा अरे बापरे हा टायगर श्रॉफ आहे ज्याची श्रॉफ लकडलं तर आत्महत्या करील तू मला माहितीये तो टायर सारखा दिसतो पण हिम्मत त्याच्या टायगर श्रॉफचीच आहे अरे कसली हिम्मत आहे टायगर श्रॉफची पाहिजे मग नाडा बांधत असलं चार मामाला विचारू लागते पहिल्यांदा विचारते मग बांधते तू कसला टायगर श्रॉफ शशी तू काय तो फोटो दाखवणार तसं दाखव ना तिला थँक्यू एक मिनिट हे बघ ए बाळा ऐका केसरी मुलगा आणला बघ ना ए बाळा बघ ना बघत नाही आहे ती का बघेल ती शशी अरे आपण श्रीमंत आहोत काय फोटो आणलेस तू जरा श्रीमंत सारखा वाग ना शशी अरे श्रीमंत आहे म्हणून फ्लेक्स लावू का त्याचा फोटो ते एवढा सांगतात ना शशी मी तुला किती वेळा सांगू अरे आपण श्रीमंत आहोत ना श्रीमंत आहोत मम्मा 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 ग भास्कर काय श्रीमंत श्रीमंत लावलंय सगळं अगं सही पण आपण आहोत ना श्रीमंत मला तुमचं नाही माहित पण मी आहे श्रीमंत अगं कुकर मधला भात करपला तर त्या करपलेल्या भाताचे गुलाबजाम करतेस तू तू काय सांगते श्रीमंतीच सर मी रेस्टॉरंट मध्ये गेलो तर बडीशेप बरोबर जी टूथपिक येते ना तीही खाते ही बाई ती बडीशेप चोरून घरी आणते इतकी बडीशेप आणली आहे की मागे आम्ही पान टपरी चालू केली आहे तू काय श्रीमंतीच बोलतेस तू गप्प बस शशी काय करतो मुलगा कोण आहे अरे अरे बिझनेसमन आहे सॉफ्टवेअरचा बिझनेस आहे पोराच अगो भाई म्हणजे इंजिनियर आहे बनियन विकतो बाहेर बनियन मग सॉफ्टवेअरच आहे ना ते बरोबर आहे अरे पण या सॉफ्टवेअरने काही होणार आहे का नाही काही होणार आहे की ते चार बसले त्यांचं करिअर झालं मग बरोबर आहे की आजकाल फॅशन आहे ती हा मग काय तुला लग्न करायचं याच्याशी नाही मला हे स्थळ पसंत नाही का बरोबरच आहे तिचं तिला मी आणलेलं स्थळच आवडणार आहे येस तू कोण आहे अगं असं काय करतेस अगं आपलं डॉक्टर सुयश म्हणजे आम्हाला लग्नाची घाई झाली आहे कारण एका ज्योतिषाने सांगितलंय की हिच्या पायगुणाने आम्ही करोडपती होणार आहोत वा श्रीमंत होणार आहोत आम्ही हे बरं आहे आयुष्यभर पॉलिसीचे हप्ते आम्ही भरायचे आणि लाभार्थी तुम्ही कस आहे लादरीन फा दॅट इज दॅट कस आहे हा जगाचा नियम आहे हिच्या पायगुणाने आम्ही श्रीमंत होणार म्हणजे आमच्या घराचा एकदम कायापालट होणार बरं का फक्त तू आमच्या घरी ये आणि दाखव तुझा पायगुण घराचं मला माहित नाही पण तू असाच फालतू जर बडबडत राहिलास तर तुझ्या गालावरती दोन पायगुण देऊ शकते पाच पाच नंबरचे दोन पायगुण आहेत माझ्याकडे कसला माझा आहे का एवढा आणि कुणासाठी त्या मामाज बॉय साठी ना मामाज बॉय आहे आदित्य हा मामाज बॉयच आहे काय त्या मामांच्या मागे पुढे करत असतो आणि तू ज्याच्यासाठी एवढी झुरतेस ना तो काय करतोय माहिती का मेघना बरोबर मजा करतोय एका कप्पामध्ये दोघं चहा पिताय कप्पामध्ये एका कपात दोघही मेघना आणि आदित्य चहा पितायत काय एका कपात कळलंय पुरावा काय मला वाटते फोटो बघ फोटो नाही इथे पूर्ण एपिसोड पहा Z5 Fun